के बाद सियासी गहमागहमी के बीच राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सरकार को आड़े हाथों लेते हुए कई तंज कसे। उन्होंने कहा कि क्या राज्य का सत्ता केंद्र बदल रहा है। मुख्यमंत्री शिंदे टोल के मुद्दे पर राज ठाकरे से मिलने जा रहे हैं। वडेट्टीवार ने मांग की है कि सरकार सभी छोटी गाड़ियों का टोल माफ करे। नागपुर के इंजीनियरिंग छात्रा के साथ हुई घटना पर उन्होंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर भी तंज कसा है। वहीं ओबीसी के मुद्दे पर उन्होंने सवाल खड़े करते हुए कहा कि एक तरफ जागर यात्रा चल रही है तो दूसरी तरफ सरकार ने करोड़ों की विज्ञापन महाज्योति के नाम पर दिए हैं। सरकार ने विज्ञापन पर फिजूल खर्ची बंद कर ओबीसी छात्रों को न्याय देना चाहिए। मी आम्ही पण मंत्री होतो, आम्ही पण जाहिराती दिल्या, पण 5 कोटीच्या 6 कोटीच्या जाहिराती दिल्या, कारण त्यावेळेस महाज्योती नवीन होती, ती लोकांपर्यंत पोहोचवावी। पण आता सगळीकडे महाज्योती, तिचा ऑनलाईन आपला सगळ्या गोष्टी आणि तिचा प्रसार प्रसार झालेला आहे। 31 कोटी रुपये जर यावर खर्च होत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना या 31 कोटीचा जर फायदा दिला गेला असता अनेक मुलांना शैक्षणिक उपयोगी पडलं असतं। परंतु जाहिरातीवर खर्च करायचा आणि या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडायचा हे या विभागाचे मंत्री आणि या विभागाचं आता काम सुरू झालंय। काही त्या महाज्योतीमध्ये सुरू नाही, सर्व भ्रष्टाचार त्या पलीकडे त्या महाज्योतीमध्ये काही सुरू नाही। आणि कमिशन खाना जो निधी मी मंत्री असताना दिला तेवढा निधी सुद्धा आता महाज्योतीला मिळालेला नाही। मी आम्ही मंजूर केलेले जेवढे वसतिगृह होते ते वसतिगृह एकही सुरू केले नाही। आम्ही घरकुलाची योजना ओबीसीची आणली, कॅबिनेटचा निर्णय मी मंत्री असताना घेतलेला होता, आमचं सरकार असताना, तो अजूनही अंमलबजावणी त्याची झाली नाही। परदेशी शिष्यवृत्तीचा 100 मुलांचा निर्णय आम्ही मंत्री असताना घेतला, त्याची अंमलबजावणी झाली नाही। 8 जिल्ह्यातील वर्ग 3 आणि वर्ग 4 यांच्या कमी झालेल्या पेसा बहुल जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील आरक्षण कमी झालं होतं, ते आरक्षण वाढवून घेण्याचा निर्णय आमच्या सरकारने त्यावेळेस घेतला होता। त्यांची नव्यानं बिंदू नामावली तयार करून अंमलबजावणीसाठी GR अद्याप काढलेला नाही, म्हणून गडचिरोली सारख्या नंदुरबार धुळे सारख्या जिल्ह्यामध्ये या विद्यार्थ्यांना 10-5% जागा मिळत नाहीत ओबीसींच्या, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून याकडे लक्ष न देता या सरकारने जाहिरातीवर उधळपट्टी करावी हे मात्र दुर्दैव आहे। हे थांबवा आणि याच पैशाचा उपयोग ओबीसी विद्यार्थ्यांसाठी करा अशी त्यांच्याकडे अशी आमची सगळ्यांची सरकारकडे विनंती आहे। आणि त्यांना हे या आमच्या ओबीसीसाठी ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्या साठी हा दुर्दैवी आज प्रसंग असा आलाय की सर्व योजनांना ब्रेक लागलं जात आहे। वहीं पूर्व विधायक आशीष देशमुख की जागर यात्रा पर सवाल खड़े करते हुए कहा कि पक्ष बदलने वाले देशमुख कब ओबीसी हुए यह मुझे ही नहीं पता। जागर यात्रा से कौन काढतो, सतत पक्ष बदलणारा माणूस जागर यात्रा ओबीसी चे काढतो, मला वाटतं की देशमुख कधी ओबीसी झालेत मलाच कळलं नाही। या देशा या राज्यातील ओबीसी देशमुख झालेत आनंद आहे, म्हणजे काय करत असतील, पण त्यांना आता कुठली जबाबदारी नाही, त्यामुळे यात्रा सध्या मन लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत। काल परवाच गेलेत, काल परवापर्यंत आमच्या बरोबर होते आणि तेच सांगतायत की आता अमुक जण येणार, तमुक येणार, आपण जायचा आपल्या आपल्या तोंडामध्ये शेण कोंबून घ्यायचा आणि दुसऱ्याच्या तोंडात घालायला लावायचा, हे नालायक कृती जे राज्यामध्ये काही लोक करतायत ते लोकांच्या लक्षात येत आहे। विषय काय आहे की काल परवा आमच्या ओबीसीचा जो उपोषण संपला, देवेंद्रजी उपोषण सोडून आले, मंत्रालयात मीटिंग झाली, मीटिंगचे मिनिट्स अद्याप मिळाले नाहीत, काय झालं हे ठरलं नाही। तुम्ही ते मिनिट्स दिले तर ओबीसीला तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका ही स्पष्ट होत नाही आहे। आणि उपोषण सोडून मला जे जे मीटिंगला गेलेत त्यांना मला विचारायचं आहे, बाबांनो हे मिनिट्स लवकर मिळण्यासाठी आणि त्यात काय सुचवलं आहे, काय लिहिलं आहे, काय त्या मिनिट्समध्ये आहे हे करण्यासाठी सरकारवर आता नव्यानं बोलणी करा, मागणी करा, आम्ही मागणी करूच। पण मला हे दुर्दैव वाटतं की इतके 3 दिवसात जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं, आज 30 दिवस होत आहे,
पडी पण ते अजून मिळाले नाही तर सरकारची भूमिका ओबीसीच्या संदर्भात काय असेल हा मोठा प्रश्न आहे। आगामी दिनों में सरकार 1,00,000 कॉन्ट्रैक्ट भर्ती निकालने वाली है। इस भर्ती पर सवाल खड़े करते हुए वडेट्टीवार ने कहा कि इस तरह की भर्ती मैंने कभी नहीं देखी। ठेके पर भर्ती छात्रों ने 5 साल बाद क्या करना चाहिए यह सरकार ने बताना चाहिए। ठेके पर पुलिस भर्ती करना सुरक्षा की दृष्टि से ठीक नहीं। धन्यवाद अपन सांगू इच्छितो की या राज्यातील तरुणांना कुठल्या दिशेला घेऊन जाताय। प्रचंड तरुणांमध्ये आक्रोश आहे। आरक्षण तर या सगळ्या पदामुळे संपणार आहेच। 1,00,000 पद आता भरण्याची कारवाई सुरू झाली आहे। मागच्या 1 आठवड्यामध्ये 11,000 पद भरण्याचा निर्णय घेतलाय। कृषी, आरोग्य, महसूल आणि कंत्राटी पोलीस। मला एक सांगा या सरकारला माझं विचारणं आहे की तुम्ही 5 वर्षासाठी या पोरांना तुम्ही नोकरीवर घेणार। त्यांचं वय जर आज 31 आहे उद्या ते 35 ओलांडले त्यांचा नोकरीमध्ये असलेल्या वयमर्यादा संपेल। मग त्या पोरांनी करावं काय? भीक मागत रस्त्यावर फिरावं का? असा कधी अशी कधी अशा पद्धतीनं कधी महाराष्ट्रामध्ये नोकर भरती झाली नाही। ठीक आहे, डेटा सेंटर मध्ये काही ग्रामपंचायत मध्ये असेल, ऑफिस मध्ये असेल, तुमचा कम्प्युटर ऑपरेटर असेल, अशा पदांसाठी त्या काही पदं भरली गेली। पण चक्क पोलीस 3,000 पोलीस भरावेत आणि खाजगी लोकांच्या हातात सुरक्षितता द्यावी म्हणजेच हा राज्य उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सगळे मिळून करतायत, याचा आम्ही निषेध करतो। आणि तरुणांचा आक्रोश समजला नाही तर आजही आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे तरुण या सरकारला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। आणि आमची सरकार आली तर मी तरुणांना आश्वस्त करेल हे जेवढे कंत्राट आहेत ते सर्व रद्द करू आणि शासकीय नोकर भरती करू, हे सुद्धा या ठिकाणी मी आश्वस्त करतोय। सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार द्वारा लंदन से छत्रपति शिवाजी महाराज ने उपयोग किए बाघ नाखून लाने की बात पर वडेट्टीवार ने क्या कहा सुनते हैं। समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये महाराजांचा स्मारक बांधू शकले नाही। पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करून फार मोठा गाजावाजा केला। आता भव्य स्मारक काढू म्हटले पण ते आलं नाही। या वाघनखाच्या संदर्भात खुद्द संभाजी राजेंनी हे वाघनख आहेत की नाही याबाबत शंका उपस्थित केलेली आहे। आता हे वाघनख आणायसाठी गेलेत, अजून ते करार करायसाठी गेलेत, पुन्हा ते आणायसाठी जातील। पण या वाघनख आणून महाराजांच्या एवढे मोठे सगळे किल्ले आहेत, गड किल्ले आहेत, त्यावर यांचा फोकस नाही। महाराजांच्या स्मारकावर यांना काही करायचं नाही, पण केवळ वाघनखाचं आणून हे संपूर्ण यांची पद जी गेली राज्यात ती थोडासा महाराजांचं नाव घेऊन पद सुधारण्यासाठी काही केलेला केविलवाणा प्रयोग आहे असं मी मानतो। ती वाघनख ओरिजिनल आहेत का की डुप्लिकेट आहेत हे मात्र मला सांगता येणार नाही। पण महाराजांचे वंशजच यावर शंका उपस्थित करतायत हे मात्र तेवढंच खरं आहे। वडेट्टीवार ने आगे कहा की अगली सरकार महाविकास आघाडी की रहेगी और मुख्यमंत्री काँग्रेस का ही रहेगा। कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ प्रकाश साकुलवार, BCN News, नागपुर।